नमस्कार मैत्रिणींनो, मराठी दीक्षामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज तुमच्याशी जो व्लॉग शेअर करणार आहे तो सकाळी मीन्स 6 स्टार्ट करणार आहे. इथे 6:30 होत आले आहे जवळजवळ, आणि मल्हार आणि त्याची बहीण स्कूलमध्ये गेली आहे. सकाळी मल्हारची जी बस आहे ती लवकर आली होती आज, त्यामुळे त्याला मी 6:15 आम्ही खाली गेलो होतो, आणि लगेच काही सेकंडमध्ये त्याची बस आली होती आणि तो गेला होता. तर इथे सकाळचं जे गरम पाणी आहे ते शांत निवांत बसून मी ते पीत आहे, आणि पुढचं जे रुटीन आहे ते चालू करणार आहे. मीन्स जे ब्लँकेट्स आहे ते व्यवस्थित घडी घालणं किंवा बेड नीट करणं, सगळं घर आवरावर करणं, ते रुटीन माझं स्टार्ट होत आहे माझ्या बेडरूमपासून. तर इथे आधी बेड नीट करून घेते, बेडशीट वगैरे नीट करते, ब्लँकेटच्या घड्या घालते, आणि इतरही दुसऱ्या रूममध्ये जे ब्लँकेट्स आहे तेही आणून व्यवस्थित ठेवून देते. तर माझ्या बेडरूमचा बेड वगैरे व्यवस्थित क्लीन नीट केला आहे मी, व्यवस्थित ब्लँकेट्स आणि जी बेडशीट आहे ती साफ केली आहे. आता मधल्या रूमचं मीन्स मुलांचा जो रूम आहे त्यातले ब्लँकेट्स वगैरे आणले आहे. हॉलमध्येही आई वडिलांचे जे ब्लँकेट्स होते ते आणले आहे, आणि इथे मी बेडमध्ये ठेवून देणार आहे. आणि आता नेक्स्ट रूम म्हणजे मुलांचा रूम क्लीन करायचा आहे, आणि त्या रूममध्ये जो सोफा आहे त्याचाही जी बेडशीट आहे तीही मला चेंज करायची आहे, आणि जी मॅट्रेसवर आहे ही मुलांची हीही चेंज करायची आहे. थोडीशी खराब झाली आहे, 2-3 दिवसाचे वर झाले आहे, आणि जी सोप्याची बेडशीट होती आय थिंक ती 1 वर गेली आहे. तर आज दोन्ही बेडशीट मी चेंज करणार आहे, आणि इथे ब्लँकेटची घडी घालत आहे. हे ब्लँकेट मी इथेच ठेवते, मीन्स मुलं जेव्हा स्कूलमधून येतात तर कधीकधी ते यूज करून घेतात. बेडमध्ये जर ठेवलं तर मग ते आणायचा किंवा काढायचा कंटाळा करतात, तर इथे त्यांना दुपारी झोपायचं असलं तर ब्लँकेट घेऊन ते झोपतात. तर ह्या बेडवर ही बेडशीट काढून मी दुसरी बेडशीट टाकणार आहे. त्याआधी मी चांगला मॅट्रेस झटकून घेतला, खराब तर नसतो पण झटकणं गरजेचं असतं कारण थोडीशी धूळ वगैरे तर असतेच नॉर्मली. तर इथे ही बेडशीट टाकणार आहे, आणि मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर त्यांच्यासाठी जे टिफिन वगैरे मी बनवला होता त्यानंतर किचनमध्ये मी अजून गेलेच नाही आहे. मी सकाळी गरम पाणी मी पित होते तेवढंच. आत्ता मी फक्त दोन्ही बेडरूम आवरत आहे, माझा तर आवरून झाला आहे आणि मुलांचा आवरत आहे. तर सोप्यावरची बेडशीट जी आहे ती नेहमी मी चेंज नाही करत, भलेही दोन्ही बेडची करत असते पण सोफा एवढा यूज होत नाही, ते फक्त मल्हारच असतो. मुलं जेव्हा सकाळी स्कूलला जातात तेव्हा जे कपडे चेंज करतात तेव्हा कपडे इकडे तिकडे फेकून देतात, त्यामुळे सकाळी खूप पसारा असतो ते स्कूलमध्ये गेल्यानंतर. इथे मल्हारचे कपडे पडले आहे, लॅपटॉप आहे, आणि हे माझे दरवाजाचे तोरण आहे. कधीकधी मी दरवाजाच्या साईडला लावते, कधीकधी पडद्यांच्या साईडला लावते. इथे मी ते धुतले होते आणि ते सुकले होते, आणि ते इथेच आहे अजून, मला ते लावायचे आहे दरवाजाला. तर हा बेड असा आहे, हा सोफा कम बेड आहे. तर आधी हा मी हा बेड म्हणूनही यूज करायचो, आता नाही करत तर कम्फर्टेबल नाही वाटत आता त्यावर झोपायला, तर असा सोफा म्हणून ठेवला आहे. आणि हा चांगला आहे, तर मागे पुढे हा आम्ही काढणार आहोत आणि इथे मोठा बेड घेणार आहोत मुलांसाठी दोघांसाठी. तर काही दिवस हा असाच ठेवणार आहोत. सोफा चांगल्या कंडिशनमध्ये आहे म्हणून तो मला काढायला पण चांगलं वाटत नाही, म्हणून काही दिवस यूज करून नंतर जेव्हा मोठा बेड घेऊ मुलांसाठी तेव्हा याचं बघूया काय करायचं, कोणाला देऊया नाहीतर काहीतरी ॲडजस्टमेंट करताच येईल. आणि ज्यांच्या घरात कमी जागा असते किंवा त्या लोकांसाठी हा सोफा कम बेड खूपच यूजफुल असतो, मीन्स बेडचा यूज करू शकतो आणि सोफा म्हणूनही यूज करू शकतो. आणि इथे हा रूम आपला क्लीन झाला आहे, बेडशीट चेंज झाल्या आहे, आणि बेडशीट चेंज केल्यानंतर ना रूम वेगळाच वाटतो, मीन्स नवीन नवीन फ्रेश वाटायला लागतो. आणि इथे जवळ सकाळचे 7 आहे, ऊन बघा कोवळं ऊन एकदम पडलं आहे, आणि थोडा फॉग आहे, छान वाटतं आहे वातावरण. थंडी नाही आहे, मीन्स थोडीशी थंडी हवा आहे, अशी थंडी खूप सारी नाही आहे, छान वाटतं. मीन्स क्लायमेट एकदम छान आहे, प्लेझंट आहे, मीन्स राहायला छान वाटतं. आणि असं नाही की खूप थंडी आहे, कुडकुडत बसायचं असं काही नाही, छान वातावरण वाटतं. आणि ते सगळं माझं काम झाल्यानंतर लाईट ऑफ केले आणि ते मी किचनमध्ये आले, माझं वजन चेक करत आहे. माझं वजन एका ठिकाणी स्टक झालं आहे, थोडासा वेट लॉसचा मी प्रयत्न करत होते पण 1-2 दिवसात माझं जे डाएट आहे ते एकदम हललं आहे. मीन्स आई वडील आल्यानंतर जे माझं डाएटचं रुटीन होतं ते थोडंसं खालीवर झालं, त्यामुळे मी 2-3 दिवस आता लक्ष नाही देणार.
आणि वजन एका ठिकाणी येऊन स्टक झालं आहे, मीन्स कमी पण होत नाही आणि जास्तही होत नाही. तर ते स्टक होतंच नॉर्मली वेट लॉसमध्ये वजन, तर त्यानुसार एखादी डाएट तुम्हाला फॉलो करावी लागते. सध्या माझं वॉक पण बंद आहे, आई वडील असल्यामुळे मी जात नाही वॉकला, ते एकटे असता घरात तर मी जात नाही. नंतर मी ते गेल्यानंतर गावी ते गेल्यानंतर मी माझं रुटीन पुन्हा स्टार्ट करणार आहे. आणि किचन बघा एकदम क्लीन आहे. आत्ता मी सकाळनंतर आत्ताच किचनमध्ये आले आहे, मुलांना टिफिन बनवून दिलं होतं, त्यांना मी ब्रेड ऑमलेट दिलं होतं. आणि इथे मी आता चहा ठेवणार आहे माझ्यासाठी. मी गुळाचा पिते त्यामुळे माझा मी वेगळा बनवणार आहे, आई वडिलांसाठी वेगळा बनवणार आहे. अजून ते उठलेले नाही आहे, मीन्स फ्रेश होत आहे, आई झोपलेलीच आहे अजून. तर ही आहे दुधाची मलई. आमच्या दुधाला खूप मलई निघते आणि ही दुधाची मलई आहे. दुधाची मलई साचून त्याचं मी तूप बनवते. आणि लास्ट टाईम मी बनवलं होतं जवळजवळ, आता ते संपलं आहे. आणि मी फक्त चहामध्ये चहा पावडर टाकली आहे, मीन्स गूळ किंवा साखर काही टाकलेला नाही. आणि इथे वातावरण तुम्ही बघा एकदम छान वाटत आहे, ऊन एकदम आलेलं आहे बघा. आणि खिडकीतून बघायला खूप छान वाटतं, मीन्स निसर्गरम्य वातावरण आहे बाहेर, त्यामुळे छान वाटतं. तर हा काउंटर टॉप मी इथे थोडासा क्लीन करत आहे, त्याच्यावर थोडीशी धूळ होती. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला असेल, याआधीच मी हा व्हिडिओ अपलोड केला होता. सुला वाईनला आम्ही गेलो होतो, तर तिथून ही वाईन आणलेली आहे आम्ही, अजून ही ओपन नाही केलेली. वाईन मी अजून पिलेली नाही आहे, ही बघूया तिची टेस्ट कशी. कधीच मी वाईन एवढ्या आयुष्यात पिलेली नाही आहे, मीन्स कोणतंच ड्रिंक पिलेली नाही आहे. तर वाईन थोडंसं प्यायला काही हरकत नाही आहे, मीन्स टेस्टसाठी ॲटलीस्ट मिस्टर तर पिणारच. आणि फायनली मला चॉक भेटला होता, त्यामुळे मी ते गुड वाईब्स लिहून ठेवलं होतं. आणि छान वाटतं मला, स्लेटवर लिहायला आवडतं. आधी मी लिहायची पण मला चॉकच भेटत नव्हता, चॉक भेटलेलाच नव्हता, त्यामुळे मी आज मला तो दिसला मग मी लिहून टाकलं. आणि सकाळी सकाळी ते तुम्ही बघाल तर मराठी पिक्चर चालू आहे, सकाळी सकाळी बातम्या किंवा काहीतरी चालूच असतं आई वडील आल्यापासून. ते इथे मी मराठी पिक्चर लावलेला, आय थिंक हा बबन का कोणता तरी पिक्चर आहे. आणि आई अजून झोपलेली होती, थोड्या वेळाने ती उठली तर मी तिचा हा मॅट्रेस आत ठेवत आहे. आणि हा मॅट्रेस रोज मी बेडरूममध्ये ठेवते, नंतर आईला झोपायला पुन्हा मी हॉलमध्ये घेऊन येते. तर आता स्टार्ट होणार आहे रूम क्लिनिंग करायला, झाडू वगैरे किंवा ते डस्टिंग आहे सगळं मी आता स्टार्ट करणार आहे, कारण आई वडील उठले आहे आणि आता त्यांना चहा बनवायचा आहे. आणि फक्त आता झाडून वगैरे जे आपलं नेहमीचं रुटीन असतं ते मला करायचं आहे. तर ते इथे स्टार्ट करते, आधी पडदे साईडला करून घेते, मीन्स बाहेरची जी फ्रेश एअर आहे. तसंच सकाळी उठल्यावर तर मी विंडोज बाजूला करते, जाळी लावून देते, पण आई वडील उठल्यानंतर पडदे मी साईडला केले, मीन्स जो उजेड आहे तो घरात येतो आणि छान वाटतो. तर सकाळी सकाळी माझं सगळे उठल्यानंतर मी काय करते, आधी सगळे घराचे दरवाजे मी ओपन करते, मीन्स जी बाहेरची फ्रेश एअर असते ती आत येणं खूप गरजेचं आहे, कारण रात्रभर आपल्या घरात जी हवा असते ती आतल्या आत फिरत असते, त्यामुळे तिला बाहेर पाठवणं आणि बाहेरची फ्रेश एअर आत घेणं खूप गरजेचं असतं. म्हणून जेव्हा मी उठते, मुलं स्कूलला गेल्यानंतर सकाळी तर लगेच एवढं जमत नाही, किचनची वगैरे खिडकी मी खोललेलीच असते, पण नंतर गॅलरीचं रूम किंवा हॉल किंवा बेडरूम यांचे खिडक्या मी खोलून देते. आणि बाहेरची फ्रेश हवा घरात आल्यानंतर छान वाटतं, थंड वाटतं, एकदम फ्रेश वाटतं घर. आणि आता इथे सोफा मी झटकून घेत आहे, नॉर्मली धूळ वगैरे तर बसतच असते, एवढी नाही पण बसतच असते. तर जे कार्पेट आहे ते झटकून घेते, बाहेर ठेवते, नंतर जेव्हा लादी वगैरे पुसेन घर क्लीन करेल तेव्हा मी ते घरात आणून टाकेल. तर आता मी चहा ठेवणार आहे, आणि माझा चहा इथे झालेला आहे, तो मी सकाळी ठेवला होता, मीन्स तुम्ही बघितलाच असेल आधीच्या क्लिपमध्ये. आणि नंतर हा आई वडिलांसाठीही मी ठेवला होता, माझा चहा मी आधी घेत आहे कारण मी हा गूळ टाकून घेते, म्हणून मी थोडासा वेगळाच बनवला होता. आणि आई वडिलांसाठी आणि मिस्टरांसाठी मी बनवला आहे, त्यात साखर मी टाकलेली आहे. आणि त्यांचा चहा इथे मी काढत आहे कारण दोघे फ्रेश झालेले आहे आणि त्यांना चहा देत आहे, मिस्टरांनाही देत आहे. तर यांचा चहा वगैरे झाल्यानंतर घर क्लीन मी करणार आहे, मीन्स झाडून घेणार आहे आणि लादी पुसणार आहे. चहा वगैरे झाला आहे सगळ्यांचा, आणि आता घर क्लीन मी करून घेते, मीन्स सगळं घर झाडून घेते. आज मी व्हॅक्युम नाही करणार आहे, मीन्स कधी कधी मी करते व्हॅक्युम, कारण जेव्हा मला असं वाटतं की जास्त डस्ट आहे, केस वगैरे पण पडतात घरात, आणि कधी कधी झाडूनही पूर्ण केस निघत नाही. आपण
पुढे झाडत असून मागे केस तशीच राहत असतात, तर एवढी घाण नाही आहे घरात, त्यामुळे मी व्हॅक्युम नाही मारत. मी हप्त्यातून एक दोन वेळेस तर नक्कीच करते, त्यामुळे काय होतं डस्ट निघून जाते, डीपली घर क्लीन होतं. आणि आता इथे तुम्ही बघाल तर जास्त धूळ नाही आहे, फक्त थोडीशी जी धूळ असते तीच आहे, त्यामुळे फक्त झाडून घेणार आहे आणि नंतर लादी पुसणार आहे. आणि मोठं घर आहे, मीन्स 2-3 रूम, ते सगळं झाडण्यात थोडा वेळ जातो, तर पटपट मी ते झाडून घेते. आता सवयीत बसला आहे म्हणून त्यामुळे कंटाळा येत नाही, लवकर हे झाडून होऊन जातं. तर सगळं घर झाडून झालं आहे आणि त्यानंतर मी आंघोळीला गेले होते. लादी मी नंतर पुसणार आहे लास्टला, कारण जेव्हा किचनमध्ये काम करते ना तर थोडंसं किचन खराब होतं, त्यामुळे मी लादी लास्टला पुसणार आहे. घर तर झाडून झालं आहे, आंघोळ केल्यानंतर मी इथे आलेले आहे किचनमध्ये. आता नाश्ता बनवायचा आहे, तर आज मी उपमा बनवणार आहे. आणि उपमा किंवा पोहे किंवा काही मी मीन्स नाश्त्याला जसं मूड असेल आणि घरात जशा वस्तू असेल तसं मी बनवते. असं परफेक्ट नाही आहे की हेच बनवायला पाहिजे, कधीकधी चपात्याही बनवते. याआधी आम्ही नेहमी सकाळी चपातीच खायचो, मी चहा चपाती किंवा भाजी चपाती, पण काही दिवसांनी मूड चेंज झाला आणि आता इथे कधीकधी उपमा, कधीकधी पोहे, कधीकधी वडे वेगवेगळ्या प्रकारचे, जसे साबुदाण्याचे मेदू वडे, वेगवेगळ्या प्रकाराचे मी बनवत असते पदार्थ. आणि इथे पाणी गरम करत आहे, कारण उपमा बनवण्यासाठी मी पाणी इथे बनवलं आहे, गरम केलं आहे, कारण जेव्हा गरम पाण्यात मी उपमा बनवेल ना तर तो लगेच होईल, विदिन 5-10 मिनिटाच्या आत होऊन जातो. तर हे ऑप्शनल आहे गरम पाणी यूज करणं, पण जेव्हा गरम पाणी तुम्ही यूज करता तर लगेच होतं. तर मिरच्या, कांदा आणि टॅमॅटो इथे घेतला आहे, आता ते मी कापून घेते. मीन्स जे चॉपर आहे त्यामध्ये लवकर होऊन जातं, विदिन सेकंडमध्ये होतं, आणि खरंच हे खूप यूजफुल आहे. मीन्स मला तरी असं वाटतं पर्सनली की हे प्रत्येक गृहिणीच्या किचनमध्ये असायलाच हवं. आपण कांदा नॉर्मली कापतो तर त्यात वेळही जातो, आणि यात कसं तुम्ही टॅमॅटो, कांदा, मिरच्या एक खटी टाकून तुम्ही ते चॉप करून घेऊ शकता आणि डायरेक्ट फोडणीला टाकू शकतात, त्यामुळे जास्त वेळही लागत नाही आणि तुमचं काम इझी होऊन जातं. तर इथे तेल टाकलं आहे आणि ते कांदा वगैरे सगळं मी मस्त एकदम नरम करून घेणार आहे. आणि हे कढीपत्ता मी मग गॅलरीतून आणले, गॅलरीत माझं कढीपत्त्याचं छोटंसं झाड आहे, तर जेव्हा मी फ्रेश कढीपत्ता काढते ना तो खूप छान वास येतो. ॲक्च्युली आहे माझ्याकडे कढीपत्ता पण तो सुकलेला होता, पण जेव्हा फ्रेश झाडाचं तोडतो ना त्याचा स्मेल, सुगंध खूप छान येतो. कढीपत्त्याचा जो फ्रेश अरोमा असतो ना तो खूप मला आवडतो, म्हणून मी नॉर्मली कधीकधी फ्रेश जो कढीपत्ता असतो तोडून लगेच टाकते. आणि इथे पाणी टाकत आहे, पाणी मी उकळून घेईन, नंतर त्यात मी रवा आहे जो भाजलेला रवा आहे थोडासा तो टाकेल आणि मस्त आपला उपमा रेडी करून घेईन. विदिन 5 मिनिटमध्ये हा उपमा होऊन जातो आणि टेस्टीही होतो. तर इथे आपला उपमा रेडी झालेला आहे आणि आईवडिलांना आणि मिस्टरांना इथे उपमा मी देणार आहे. नाश्ता मी माझ्या नंतर करणार आहे, कारण मला अजून पूजा करायची आहे, तर त्यांना इथे उपमा देते. आणि मी सकाळी काही जास्त खात नाही, नॉर्मली माझा नाश्ता लेटच असतो, मीन्स 12 किंवा 11 माझा असतो, त्यामुळे मी लेटच खाते. आणि माझ्यासाठी मी थोडाच ठेवला आहे, बाकी सगळ्या तिघांना मी देऊन टाकला आहे. आणि सकाळचा नाश्ता मीन्स हेवी असला ना तो चांगलाच असतं, कारण हेवीच नाश्ता करायला हवं, कारण रात्रीचा आपला खूप मोठा गॅप असतो आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तो नाश्ता तुमचा हेवी किंवा पौष्टिकच असायला हवा. तर इथे तिघांना मी दिला आहे आणि इथे गॅलरीत आले आहे. आता मी इथे जे फुलं आलेले आहे गॅलरीत देवासाठी ते यूज करणार आहे. लास्ट टाईम तुम्ही बघितलं असेल ना तर तेव्हा पण 3 फुलं होते आणि यावेळेस पण लिलीचे 3 फुलं आलेले आहे आणि ते मी इथे घेत आहे. आणि आज गुलाबाला पण फूल होतं, मीन्स गुलाबाला 2 दिवसापूर्वीच हे फूल आलेलं आहे आणि 2-3 कळ्या पण आलेल्या आहे. तर आज मी हे फूल यूज करणार आहे देवप्पासाठी, मीन्स देवासाठी मी हे पूजेसाठी यूज करणार आहे.
आणि घरातल्या घरात एक दोन जरी फूल भेटलं ना तर खूप छान वाटतं, कारण ते आपल्या घराचं असतं. नॉर्मल बाहेरून तर आपण विकत आणतो, पण जेव्हा घरातलं एक किंवा दोन फूल आपण आपल्या देवासाठी यूज करतो ती फिलिंग वेगळी असते, आणि मला ते खूप आवडतं. म्हणून एकही फूल असलं, दोनही असले तर मी ते बाप्पासाठी यूज करते. आणि आता इथे मी पूजा करणार आहे, जी माझी सिम्पल पूजा आहे रोजची रेगुलरची. तर इथे मी देवाला दिवा जो यूज करते त्यात तेल नाही यूज करत, मी साजूक तूप जे असतं ते यूज करते. आणि इथे माझी आता मी पूजा करून घेणार आहे. तर इथे पूजा झालेली आहे, आणि इथे जे तूप मी काढलं होतं, तूप संपलं होतं तर मी दुसरं तूप काढलं होतं. आणि आता इथे डब्यातलं जे तूप आहे, मीन्स ते प्लास्टिकमध्ये असं, ते व्यवस्थित काढून घेते. आणि जो डब्बा थोडासा तेलकट झालेला असतो, तुपाचा तेलाचा डब्बा थोडासा तेलकट होतोच, आणि जर क्लीन करून नाही ठेवला ना तर त्यास ज्या जागी आपण हा तुपाचा तेलाचा डब्बा ठेवतो त्या ठिकाणी घाण आणि अशी मीन्स तेलकट तेलकट ती जागा होऊन जाते. तर टिश्यू पेपरने हा डब्बा चांगला पुसून घेते आणि नंतर तो ठेवून देते. आणि आत्ता वेळ आहे माझ्या नाश्त्याची, तर इथे माझा मी उपमा घेत आहे. तुम्ही बघा, मी माझ्यासाठी थोडाच ठेवला होता आणि खूप टेस्टी झाला होता, चांगला झाला होता. नॉर्मली उपमा मी एवढा खात नाही, जेवढे मला पोहे आवडतात उपमा नाही आवडत एवढा, पण मी ते खात आहे आणि नाश्ता माझा करत आहे आता. आणि माझा नाश्ता इथे झालेला आहे, आणि आता टाईम आहे किचन क्लिनिंगची. मीन्स आपले जे भांडे आहे किंवा काउंटर टॉप ओटा वगैरे साफ करायचं, तर जो माझा स्प्रे आहे विमचा त्याने मी सगळीकडे स्प्रे करून घेणार आहे नॉर्मल जसा नेहमी करते. आणि आज इथे मीन्स एकच वाईप्स वापरून मी पुसून घेणार आहे सगळं. ओटा तसा क्लीनच आहे, गॅसही क्लीन आहे, फक्त जेव्हा मी रवा भाजला होता थोडासा रवा इकडे तिकडे उडला होता. तरीही मी किचनची जे टाईल्स आहे त्याही पुसून घेते, ओटा पुसून घेते आणि भांडे घासून घेते. किचन ओटा साफ केल्यानंतर वाईप पुन्हा चांगला स्वच्छ पुसून घेतला आहे. आणि हे वॉटर प्युरिफायर आहे, हेही मी क्लीन करून घेते. मीन्स त्याला मला ॲक्च्युली कवर घ्यायचं आहे, कारण थोडेसं जे आपण किचनमध्ये यूज करतो ते तेल वगैरे त्यावर बसतं, त्यामुळे ते नेहमी मला क्लीन करावं लागतं. तर त्यासाठी कवर घ्यायचं आहे. आणि आता इथे मी भांडे घासून घेते, आणि हे बास्केट मी रात्री घासून ठेवलं होतं. आणि आता इथे भांडे घासून घेत आहे. आज किटली चांगली घासून घेतली, एक दोन दिवसापासून ती घासली नव्हती कारण यूज नव्हती झाली एवढी, तर तीही मी इथे क्लीन करून घेतली. भांडे घासून झाले आहे, सिंकही क्लीन झाला आहे, आणि जे बेसिक कामं असतात ते जवळजवळ माझे झालेले आहे. आणि आता वेळ आहे कचरा बाहेर ठेवण्याची, तर हा कचरा मी इथे बाहेर ठेवत आहे, कचरावाला येऊन घेऊन जातो. आणि आता इथे लादी पुसून घेते, मीन्स चांगल्या प्रकारे क्लीन करून घेते. सगळे कामं इथे माझे जवळजवळ झालेले आहे, लास्टचं काम आहे हे मीन्स लादी पुसणं. कारण लादी का लास्टला पुसली, कारण थोडंसं जेव्हा काम करतो किचनमध्ये ओलं होतं आणि त्यामुळे पुन्हा लादी खराब होते, तर म्हणून हे लास्टला मी करत आहे. किचन वगैरे दोन बेडरूम आणि हॉल चांगला मी क्लीन करून घेतला आहे. आणि लादी पुसल्यानंतर सगळ्या घरातले फॅन जे असतात मी ते ऑन करून देते, मीन्स लादी लगेच सुकते आणि फ्रेशही वाटतं. जर तसंच तुम्ही ठेवलं ना तर एक खूपट दमट वास येत असतो, त्यामुळे फ्रेश वाटण्यासाठी जे फॅन असतात ते लगेच लावून द्यायचे आणि सगळ्या दारा खिडक्या ओपन करायच्या, खूप छान वाटतं. आणि इथे जवळजवळ माझं काम झालं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कळवा. माझे रुटीन ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर प्लीज मला नक्कीच कळवा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर रुटीन ब्लॉगमध्ये अजून तुम्हाला माझे कोणकोणते रुटीन बघायचं आहे, कोणकोणते ब्लॉग तुम्हाला बघायचे आहे प्लीज मला सांगा, त्यानुसार मी माझे ब्लॉग बनवेल. आणि इथे माझे कामं झाले आहे, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला कळवा.